नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वित्त विधेयक तसंच विनियोग विधेयक काल लोकसभेत चर्चेविना ध्वनिमतानं मंजूर. घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराविरोधात राज्यभर तपासणी मोहीम सुरू होणार. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 43व्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ. आणि T20 तिरंगी क्रिकेट मालिकेत बांगलादेशचा पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत काल वित्त विधेयक तसंच विनियोग विधेयक चर्चेविना ध्वनिमतानं मंजूर करून 2018-19 केंद्रीय अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. विरोधी पक्षांनी सलग 8 दिवस सदनाचं कामकाज होऊ न दिल्यानं हे विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांसाठी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही प्रभावित झालं. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि या गदारोळातच वित्त विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही विविध पक्षांच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यानं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेनं संमत केलेल्या वित्त विधेयकाची प्रत या गदारोळातच सदनासमोर सादर करण्यात आली. युरिया खताच्या अनुदानास आणखी 3 वर्ष मुदतवाढ देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं काल मंजुरी दिली. खताच्या अनुदान वाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातल्या मान्यताप्राप्त खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसंच अध्यापक महाविद्यालयातल्या 100% अनुदान असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा या योजनेत समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. जवळपास 59,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. राज्यातील महसुली तूट पुढील 5 वर्षात 0 वर आणू असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला. गेले 2 दिवस सुरू असलेल्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते काल उत्तर देत होते. घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराविरोधात राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गॅस एजन्सी तपासणीचं काम देण्यात येईल. गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही कारवाई करण्यात येईल असं बापट यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईचे सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असल्याचं गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या अधिव्याख्यात्यांच्या पदांवर तात्पुरत्या नियुक्त्या न करण्याच्या शासन आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ही मागणी केली होती. महाआरोग्य शिबिरातून निदान झालेल्या गरजूंवरच्या शस्त्रक्रिया तसंच अन्य उपचारांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. दुर्गम भागात तसंच जिथं या योजनेशी रुग्णालय संलग्न नसतील त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या न्याय मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या. 6,222 सेविकांचं बँक खातं आधारशी संलग्न नसल्यानं जानेवारी महिन्याचं मानधन देण्यात आलेलं नाही. अशा सेविकांना चालू महिना अखेरपर्यंत जुन्या पद्धतीनं मानधन दिलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भीमा कोरेगाव इथं जानेवारी महिन्यात हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली मिलिंद एकबोटे यांना काल अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज काल सकाळी फेटाळला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. एकबोटेंना आज न्यायालयासमोर हजर केलं जाईल. दरम्यान एकबोटेंच्या अटकेत वेळकाढूपणा केल्याबाबत पोलिसांच्या भूमिकेवर काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. याच प्रकरणातले अन्य आरोपी संभाजी भिडे यांना पोलीस अटक का करत नाहीत असंही या नेत्यांनी विचारलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन AIR.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं काल इंग्लंडमध्ये केम्ब्रिज इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. वयाच्या 21व्या वर्षापासून मज्जातंतूंच्या दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या हॉकिंग यांनी अंतराळातली कृष्णविवरं तसंच भौतिकशास्त्राच्या साक्षेपतेच्या सिद्धांतावर मोठं कार्य केलं. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या जगभरात अत्यंत गाजलेल्या पुस्तकासह विज्ञानाशी संबंधित अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. अंबाजोगाई इथल्या साहित्यिक मंदाताई देशमुख यांचं काल सोलापूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या 5 वर्ष अध्यक्ष असलेल्या देशमुख यांची पुढचे पाऊल नक्षल विश्वाची गोंड राणी या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 7व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या 43व्या नाट्य महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी केलेल्या भाषणात गुप्ते यांनी कलाकारानं कायम विद्यार्थी असलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. 28 मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 15 नाटकं सादर होणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेत सुरू असलेल्या निधास चषक T20 तिरंगी क्रिकेट मालिकेत बांगलादेशचा 17 धावांनी पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करत भारतानं 3 बाद 176 धावा केल्या. बांगलादेशचा संघ मात्र 20 षटकात 6 बाद 159 धावाच करू शकला. कर्णधार रोहित शर्मा सामनावीर ठरला. अंतिम सामना रविवारी होणार आहे. औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यासाठी परवा 17 मार्चला स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत राबवण्यात येणाऱ्या या अभियानाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. सुरुवात करूया प्रत्येक घरापासून, घरातल्या प्रत्येकापासून, हे या अभियानाचं घोषवाक्य आहे. अभियानात कचरा गोळा केल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं त्याचं वर्गीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांना कचरा वर्गीकरणाबाबत महापालिका तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याबाबतही मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. यामध्ये नवीन रस्ते, रस्ते सुधारणा तसंच पूल बांधणी या कामांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर नजीक काल रात्री एका अपघातात 4 जण ठार तर 14 जण जखमी झाले. सुमारे 30 प्रवाशांना घेऊन जाणारं वाहन दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला. हवामान. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजपासून 2 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेवू नये तसंच बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाचीही काळजी घ्यावी असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वित्त विधेयक तसंच विनियोग विधेयक काल लोकसभेत चर्चेविना ध्वनिमतानं मंजूर. घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराविरोधात राज्यभर तपासणी मोहीम सुरू होणार. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 43व्या नाट्य महोत्सवाला प्रारंभ. आणि T20 तिरंगी क्रिकेट मालिकेत बांगलादेशचा पराभव करत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 11 वाजता.